सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम घोटाळा समोर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखले आहे, त्यामुळे कर्मचारी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुमारे 550 कर्मचाऱ्यांच्या पदनामामध्ये बदल करून त्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली आहे. मात्र विद्यापीठ प्रशासनाला खोटा अध्यादेश सादर करून पदनाम बदल आणि सुधारित वेतन घेतल्याचं प्रकरण समोर आलंय, त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे. तसेच विद्यापीठातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून शासनाकडून अदा करण्यात आलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती जुन्या पदनामावर करून त्यांना 5 पदनामाचे वेतन देण्याचं काम सध्या केलं जात आहे. त्यामुळे विद्यापीठातील 1200 सुमारे 800 ते 850 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन विद्यापीठ प्रशासनाकडून रोखण्यात आले.